दादाबरोबर खूप वर्षांपासून अशी एक आमची चाललं होतं बोलणं की मला तुझ्यावर काम करायचं आणि फायनली आज योग आलेला आहे. असं वाटतं सर दीदी रेंटल राहिलाय ना रेंटवाला. तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तर आज आपण चाललो आपलं कोलिवूडचं शूट आहे, आज गाण्याचं देवीचं गाणं येते तर गाण्याचं शूट आहे. आणि आता आपल्याला जायचं आहे, कुठे जायचं, तुरब्याला जायचं आहे, तर चला पटकन निघूया. तर आता जस्ट आपण पोचलो लोकेशनला, मी तुम्हाला दाखवतो बाहेरून सेटअप. तिकडे गाड्या बिड्या लागल्या आहेत सर्व आणि ते लाईटवाले वगैरे सेट करतात आणि हा सेटअप आहे आपला. आतमध्ये जाऊन दाखवतो मी बाहेरून असं आहे. आणि आता जस्ट आलोय आपण आतमध्ये, तुम्ही बघू शकता देवीचं रूप मस्त अशी आहे, माय भवानी. आणि पूर्ण हा सेटअप आहे, काम चालू आहे पूर्ण. खतरनाक असा सेटअप वाटतं. तिकडे अक्षयदा पण आहे आपला डिरेक्टर, डिरेक्टर अक्षयदा. आणि आपला सँडी कॅमेऱ्याचं काम बघतोय. तर प्रवीणला अजून रेडी पण नाही आहे, टेन्शन असतं गाण्याचं. सो गाईज, नवरात्री स्पेशल आपलं गाणं येतं जय भवानी, माय भवानी. आणि हे गाणं आपल्या सुशांतच्या चॅनलवर येते, तर त्याला पहिला सबस्क्राईब. बीटीएस येते माझ्या चॅनलवर. हा, बीटीएस येतोय आणि खूप मजा येणार आहे. खूप आमचं तामझाम चालू आहे आणि याच्यात तुम्हाला सगळं बघायला भेटेल की माय भवानीचं गाण्याचं कसं शूट झालंय. आणि तुम्हाला कलाकारही समजेल, आम्ही आता रिव्हील नाही करत पण पुढच्या चाईला. ऐसा आहे, बरोबर आहे ना? बरोबर, तिथून प्रॉपर तिथून लाईट येणार आहे. हा, इथून एक बेबी टाकणार आहे. बेबी ना, सूर्य येणार आहे. सूर्य ब्लॉगर इन द हाऊस. हॅलो, वेलकम टू माय युट्यूब चॅनल गाइस. आणि हा ब्लॉग माझ्या पण युट्यूब चॅनल काय करतोय. अक्षयचे ब्लॉग जर तुम्ही बघितलेत ना, तर तो दुसऱ्यांचे डायरेक्ट कॉपी पेस्ट करतो. आपल्याला हा ब्लॉग आपल्या चॅनलवर येणार. अक्षयचे स्ट्राईक मारा, लवकर बंद करा, कारण की तो दुसऱ्यांचा डायरेक्ट उचलतो. तो शॉक असतो. अरे भाई, याच आहे दे आपल्या ग्रुप ग्रुप मध्ये चालतो. तुझे चार ब्लॉग असतील, त्यातला एडिट एडिट करून करून माझे दोन ब्लॉग बनणार आहेत. युट्यूबचा जास्त फायदा अक्षयलाच झालेला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे माहिती आहे का, याचा युट्यूब जो चॅनल आहे, अचानक याचे व्ह्यूज वगैरे जबरदस्त वाढतात. आम्हाला खूप आनंद आहे, आम्ही दोघांनी एकत्र सुरुवात केली होती. ओह माय गॉड, आणि आज हा सक्सेस आहे. आणि मी मागे दादा, तर मित्रांनो बाकी काय नाही, तुमचा सपोर्ट आहे हा सर्व. तर कारण असा सपोर्ट मला शेवटपर्यंत असला तुमचा सर्वांचा. आणि आता आपण माझ्यासोबत असेच कंटिन्यू राहा, आपण बघणार आहे अजून काय काय होणार आहे ते. तुम्हाला दाखवतो आमचा सूर्या बसलाय ते फुलं हे करा सुटवायला. ब्लॉग चालू आहे ना आपला, ब्लॉग पण आहे. असं आहे बघू शकता तुम्ही सगळं. आता फायनली रेडी झालेलं आहे, तिकडे डान्स वाले पण आलेले आणि इथे कॅमेरा सेटअप पण रेडी झाला आहे. बघून आणि आता थोड्याच वेळात पहिला टेक लागणार आहे. त्या साईडला लाईट पण लावलेले आहेत सगळे, आपले लाईट वाले दादा पण बसलेले आहेत. मंगल मूर्ती ये नहीं.
बीटीएस दादा तुम्हाला दाखवतो जेवढं टीव्ही वर बघणं सोपं असतं तेवढं इथे नसतं. हे बघा कॅमेरा सेटअप कसा करतात. तिकडे समोर रिहर्सल चालू आहे. कसं वाटतं सांग. तर आता मी तुम्हाला दाखवतो पेपर ब्लास्ट वगैरे कसं बनवतात. त्याचं मी तुम्हाला दाखवतो पूर्ण. तर दादा आता इथे पाईप लावतो असला. आणि या पेपर ब्लास्टच्या मशीन आहेत. असे पेपर्स असतात जे त्यात भरावे लागतात. येस प्रवीण दादाबरोबर खूप वर्षांपासून अशी एक आमची चाललं होतं बोलणं की मला तुझ्यावर काम करायचं आणि फायनली आज योग आलेला आहे माय भवानी या गाण्यासाठी. कारण की एकतर आईचं गाणं आणि आईचं गाणं मी कधी नाही बोलू शकत नव्हतो. त्याने मला फोन केला आणि अगदीच आम्ही खूप शॉर्ट नोटीसवरती हे गाणं शूट करतोय. बट आय एम शुअर हे गाणं तुम्हाला आवडेल कारण की या गाण्यामधली जी एनर्जी आहे ती मला प्रचंड आवडलेली आहे. आणि गाण्यामध्ये मी आहे, वैष्णवी आहे आणि छोटीशी आमची ही क्यूट तशवी आहे. सो एक छोटी माय माऊली असणार आहे गाण्यामध्ये. सो तुम्हाला हे गाणं नक्कीच आवडणार आहे. तर मित्रांनो तुम्ही गाण्याच्या मागील लाईट वगैरे बघू शकता. ती लाईटचं किती महत्वाचं काम असतं ते मी तुम्हाला दाखवत होता. ते लाईटचं पूर्ण सेटअप याच्यावर खेळावा लागतो. दादा करताय. दादा माझा मोबाईल कुठे आहे रे.
आपल्याला टीव्हीवर बघताना किती भारी वाटतं, पण खरंच खूप कष्टाचं काम असतं प्रत्येक. काही दादा आम्ही हे पेपर ब्लास्ट केला होता इथे, पण काही कारणास्तर तो रिटेक घेतलाय. दादा पूर्ण पेपर उचला इथे आणि परत त्यात भरायचे आहेत. तर आता परत उचलायला लागणार आहेत आपल्याला एवढे सगळे पेपर. तर आता परत एकदा सेकंड टेक लागलाय आपल्याला. आता काय पेपर ब्लास्ट, पेपर कानफटी आहे, ब्लो करतो आम्ही. आपल्याला आता परत घ्यायचंय आणि आता टेक लागतोय फायनली. बाकी सगळं टेक्निकल चालू होतं आणि आता टेक लागतोय. आणि बघा रिटेक लागल्यामुळे कसं उचलायला लागतं परत परत, कारण आपले 2 ते 3 टेक परत रिटेक घ्यायला लागतात आपल्याला. त्यामुळे ते उडवलेली फुलं परत भरावे लागतात आणि ते पेपर पण भरावे लागतात. आता बघू शकता तुम्ही सर्वे सर्व पॅकअप केलेलं आहे आणि सर्व आर्टिस्ट पण गेले आहेत आणि इथे फक्त आता देवीचे क्लोज शॉट घेत आहेत. आणि आता पॅकअप तर झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.